हरिओम श्रीमान शिवराम अंबज्ञ मी वृषाली वेरा सावंत खारीगाव उपासना केंद्र मी साधारणपणे 2003 पासून बापूंच्या उपासनेत आहे. प्रत्येकाला छोटे मोठे अनुभव येतच असतात बापूंचे. गमतीशीर अनुभव माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. मी आणि साधारणपणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बापूने आपल्याला वेगवेगळ्या उपासना करायला सांगितलं. त्याच्यामध्ये आपल्याला वर्धमान व्रत करायला सांगितलं. तर या वर्धमान व्रतामध्ये 9 ठिकाणी देवदर्शनाला जावं असंही सांगितलेलं आहे. तर आम्ही त्या दिवशी गुरुक्षेत्रमला दर्शनासाठी जायचं ठरवलं. तसं आम्ही दादरपर्यंत गेलो. दादरला ट्रेन बदली केली आणि बोरेली गाडीत चढून आम्ही गुरुक्षेत्रमला जायचं ठरवलं. आणि त्या दिवशी दुपारची वेळ असल्यामुळे तशी फारशी गर्दी नसते आणि आम्ही हे माझे मिस्टर बरोबर असल्यामुळे आम्ही पुरुषांच्या डब्यात चढलो. पुरुषांच्या डब्यात गेल्यानंतर तिथे पण गर्दी नव्हती फारशी. वेगवेगळ्या सीटवर आम्ही बसलो. अगदी मस्त वारा बिरा ट्रेनमध्ये येत होता. पण त्या दिवशी मी नेमकं अगदी माझे केस धुतले होते आणि मला असं ते आंबाड्या बांधायला वेळच मिळाला नव्हता. मग कसा तरी क्लिप मी केसाला लावून मी अगदी निघाले ते घरातून. आणि खूप वारा असल्यामुळे माझे सारखे केसेस सारखे तोंडावर यायचे. तोंडावर पुढचं काही दिसायचं नाही असे इतक्या वाऱ्याने नुसते उडत होते जोरजोरात. म्हणून मी सहज असा हात वरती केला आणि माझे केस मागे करायचा प्रयत्न केला. तर त्या हाताच्या फटक्यामुळे एकदम माझ्या कानात रिंग घातलेले होते सोन्याचे. त्या एका रिंगामध्ये माझा जो हात लागला जोरात लागल्याबरोबर ती कानातून रिंग सटकली आणि कुठेतरी पडली. एवढं मी नक्की ऐकलं होतो. आवाज ऐकला मी पडल्याचा आणि मला वाटलं आता नक्कीच. पण तरीसुद्धा मी खात्री करण्यासाठी कानाजवळ हात नेऊन बघितला तर खरंच कानात ती रिंग नव्हतीच. आता मी घाबरले. आता काय करूया ट्रेनमध्ये कसं शोधणार कुठे गेली काय. जवळपास सीटवरती हात मी तसा फिरवून बघितला तर तिथे काय माझ्या हाताला लागले नाही. समोरच्या सीटवर डाव्या बाजूला माझे मिस्टर बसलेले होते आणि डाव्या साईडला माझी मैत्रीण बसली होती दुसऱ्या सीटवर. त्यांचं पूर्ण लक्ष होतं माझ्या हालचालींवर आणि मी सगळीकडे सीटवर जाचपून बघितलं तिथे नाही आहे रिंग पडली. तेव्हा ठीक आहे अशी मान हलवली. परत मग बाकीच्या लोकांच्या आमची चुळबुळ लक्षात आली. माझी मैत्रीण मालतीविराव उठल्या माझ्यासमोर आल्या खाली वाकून बघितलं. जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी करत होते. साडी बिडी होता पुरुष सगळे डब्यामध्ये तर साडी तरी काय करणार किती सारखी करणार. तर जेवढे शक्य होईल तेवढं पदर वगैरे झटकून मी ते ट्रेनमध्ये पाहिलं. पण माझ्या अंगावर पण ती नव्हती. तर डब्यामध्ये इतर लोक होते पण त्यांनी सुद्धा मला त्या असं कुणी सीटवरती पाय घेऊन बसले सगळे पुरुष लोक की खाली तुम्ही बघा नीट आमच्या पायामुळे असं व्हायला नको की तुम्हाला काही दिसत नाही म्हणून खालचं. म्हणजे पाय मी वरती घेऊन बसली आहे स्वतः वाकून पाहिलं कुठे उडाली असली तर आणून देण्यासाठी. इतकंच काय मोबाईल आपल्या मोबाईलच्या टॉर्चने त्याने आम्हाला तिथे कुठे काळोख असेल तर सीटच्या खाली असं बघा वगैरे म्हणून मदत पण केली. पण तिथे पण कुठे दिसत नाही म्हटल्यावर ते आम्ही खूपच निराश झालो. मग तोपर्यंत ह्या सगळ्या शोधाशोधीमध्ये खार स्टेशन गेलं निघून आम्ही उतरू शकलो नाही खारला. मग पुढे गेलो तोपर्यंत पार्ला स्टेशन आलो तरी पण काय रिंगचा पत्ताच नव्हता. आता जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करून झाले होते. पण पार्ला स्टेशन आल्यावरती ते उठले सीटवरून आणि म्हणाल चला आता निघा बाय. उतरायचं पण मन नव्हतं कारण ती ट्रेन तिथे तिचं रिंग खाली असली तर काय करणार ती गेली ट्रेनमधनं. आता कुठून खाली उतरल्यावर ते शोधायचा काही चान्सच राहत नाही. मग शेवटी मी कशी पशी अगदी उतरले त्यांच्या मागून ते पुढे आणि कसा मोठा त्या प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी नव्हती कोणच नव्हतं म्हणाला. मग आता एक आडोसा म्हणून त्या एक बॉक्स होता असा इलेक्ट्रिकचा त्याच्या शेजारी मी जाऊन उभी राहिले आणि पदराची पिन वगैरे काढली अशी. आणि आता ते म्हणाले आता व्यवस्थित जरा बघ पदर वगैरे झटकून. म्हणून मी पदराची पिन काढली आणि पदर झटकला तर या ती रिंग अशी पडली होती इकडे आणि ह्या पदराच्या निरीतून ती बरोबर पाठवून येऊन माझ्या कमरेच्या ह्या डाव्या साईडला येऊन राहिली होती. म्हणजे असं एखाद्या बायका पूर्वीच्या कशा पैसे असे कमरेला खुसून ठेवतात त्यांची कधीच पडत नाहीत ती वस्तू. अशा प्रकारे ती रिंग येऊन इकडे अगदी सुरक्षितपणे त्या पदराचा साडीचा काठ चांगला जाड असल्यामुळे ती इकडे येऊन राहिली. तिथून ती पडू शकली नाही. आम्ही इतकी हालचाल ट्रेनमध्ये केली वाकले साडी बिडी हे केली तरी ती तिकडे पडली नाही. आणि मग तिथे असं झटकल्यानंतर पटकन खाली पडली.
मी एकदम झडप घातली आणि ते रिंग उचलली. त्यावेळेस मग खूप आनंद झाला, सगळ्यांचं चेहऱ्यावरचं टेन्शन गेलं आणि माझं तर गेलंच गेलं. सगळीजण एकदम हसायला लागली. तिथेच मी ते रिंग कानात घातली आणि तसंच आम्ही, पण ट्रेनमधून उतरताना काय झालं ते मी सांगायचं राहिलं मगाशी माझं. ट्रेनमधून उतरताना आम्ही काय केलं, शेवटचा उपाय म्हणून मी बापूंचा धावा केला. बापू धाव, आता काय नाहीतर तुझ्या घरची वाट मला कायमची बंद होणार. अशा प्रकारे हे माझं माहेर आहे, या माहेरी बापाकडे जायचं असलं तर मला नवऱ्याची परवानगी लागतेच शेवटी. मग आता जर इथे माझं ही वस्तू नाही मिळाली तर माझं तुझं दरवाजा तरी ना बंद. असं करून मग शेवटी मी खाली उतरले आणि बापूंचा धावा केला आणि मला ती रिंग मिळाली आणि ती माझ्याजवळच सुरक्षित त्या बापूनेच ठेवली होती, कुठेही पडून दिली नाही. आणि अशा प्रकारे तिथेच मी ती काना धरून आम्ही कुरुक्षेत्रमला गेलो आणि व्यवस्थितपणे आनंदात दर्शन घेऊन आम्ही परत आलो. हरिओम श्रीराम अंबरने.